सर प्लीज ना सर, मी खरंच मी बर्बाद होऊन जाईल सर, मी कुठलाच राहणार. संदेश पवार मित्र सर ते माझे, संदेश पवार तुमचे नातेवाईकचे सर, संदेश पवार मित्र आहेत माझे नाते. अरे माझं घरचं पण असलं ना सर मित्र, ह्या विषयात काय विषय नाही. प्लीज सर प्लीज, मी खरंच बर्बाद होऊन ओळखलंच नाही का? नाही सर मी काहीच बोललो. अरे रुग्णांच्या जीवाचा विषय आहे सर, मी तुम्ही बघा माझ्या सगळ्या पेशंट फीडबॅक घ्या सर. तुमचं क्वालिफिकेशन नाही ना, मी ट्रीटमेंट नाही. आणि राहिला विषय तर 3-3 लाख रुपये. नाही मी ट्रीटमेंट नाही करत ना सर. 3-3 लाख रुपये मी ट्रीटमेंट नाही. 3 लाख रुपये बिल, आणि 3 लाख रुपये बिल देताना तो रडतो आहे. तर ऑफिसला आला तर बोलतो की ऑफिसला कशाला गेला, दादागिरी दर्शन करतो. सर तुम्ही विचारा ना माझ्याकडे सर, मी माझ्याकडे मी दादागिरी करतो. नाही मी खरंच असं नाही बोललो सर. तुम्ही आता माझं रेकॉर्ड तुम्ही अख्ख्या सगळ्यांना विचारणार सर. ऍडमिट जे पेशंट तुम्ही त्या लोकांना विचारा सर. आम्ही किती सगळं आपण शोध घेऊ सर. प्लीज सर, बिलकुल काय विषय नाही सर. प्लीज मला आतापर्यंत शासनाची किती ग्रँड सर, मी सगळ्यात जास्त जे कायदेशीर नियमाप्रमाणे असेल ते करूया आपण. बिलकुल सर, प्लीज सर, सर प्लीज सर, सर प्लीज. मालेगाव येथील मालेगाव छावणी पोलीस स्टेशन, इथे आपण मालेगाव शहरातील जे 6 सिग्मा आणि सनराईज हॉस्पिटल जे आहेत याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये सदर हॉस्पिटलचे संचालक जे आहेत त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा आपण कलम 420, 465, 468 IPC तसेच महानगरपालिका कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे. प्रथमदर्शनी जी माहिती आलेली आहे त्यानुसार या हॉस्पिटल्सनी फोर्स्ड फायर एनओसीज जे आहेत ते कॉर्पोरेशनला दाखल केल्यामुळे, त्याचबरोबर जे कॉर्पोरेशनचं प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट आहे त्याच्या संदर्भाने वेगवेगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते बनावटी दाखल केल्यामुळे आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या पोलीस यामध्ये अधिक तपास करत आहे. आपण जे नियमाप्रमाणे असेल कायदेशीर ते करूया सर. प्लीज असं करू नको सर. प्लीज सर, मी चुकीचं तुम्ही सगळं चेक करा सर. मान्य आहे मला सगळं चेक करा, फक्त हे काही गोष्ट व्हायरल न करू द्या सर, तर मी संपून जाईल. काय व्हायरल नको? म्हणजे व्हायरल म्हणजे जे आता कायदेशीर असेल चौकशी होईल, संपून जाईल सर. नका सर, नका ना सर. जे चौक कायदेशीर असेल ते होईल सर. प्लीज ना सर, असं मी तुम्ही हे सगळं चेक करा ना सर. तुम्हाला कुठं तुटते आणि तुम्ही कायदेशीर सगळं करा सर. फक्त माझी मला